नमस्कार. आजच्या मस्त अशी माझी एक तयारी. तर मी मटण खारडा बनवणार आहे. मटण पण चांगलं दूध घेऊन आणलंय आणि मिरच्या घेतल्यात एवढ्या. तर त्या मिरच्या माझी लय तिखट पण नाही आणि लय मध आणली पण नाही, अशा मध्यम येत. कारण थोडस जणजणीत झालं पाहिजे म्हणून मिरच्या जास्त घेतल्यात मी. त्यात एवढा वाज थोडासा दोन कुड्या लसूण सोडून घेतलाय मी. आता कढई ठेवून जरा गवळ्या गवळ्या मी मिरच्या भाजून घेणार आहे. थोडीशी कोथमीर पण त्यातच भाजते. थोडस त्याच्यात मीठ पण टाकणार आहे भाजताना. आता मिरच्या चाणी भाजून घेतल्या गवळ्या गवळ्या. कांदा चिरायला घेतल्यात मी. तर लय मोठ पण नाही लय बारीक पण नाही, मध्यमच कांदा घेतल्यात. या तेल आता चांगला बारीक कांदा चिरून घेतला. बघू ना मगाशी मी तापाय तुझी ठेवत होता आधीच झालं काळ. आणि ह्याच्यात म्हणजे आधी मी रसा बनवलाय आपल्या मटणाचा. वाटेत पाणी वाटेत पासून ते कांदा टाकते. आलं नसून चांगलं बारीक मी वाटून घेतलेलं ते टाकून घेतलं. हळद टाकली. आता धना पावडर आहे जरा. आता मस्त असं तळून घेतलंय सगळं. मटण टाकून घेणार आहे त्याच्यात. तर पहिले मी मिरची मीठ घातलेलं आहे हिशोबाने. आपल्या मटणाच्या हिशोबाने मीठ घालायचं ह्याच्यात थोडस तिखट हे करू. आता वर जाका देऊन वाटण तयार करून घेणार आहे.
घरावर पाणी ओतून घेतो. एवढा खोबरा घेतलाय मी, जरा वाजून घेणार आहे. म्हणून अजून असं हलवाय लागतो का तर जाज्यात कमी लागला तर मग खाली लागायची भीती. आता परत जा का काय केलं ते बांड आज जाते आणि मग ते काढताना पाणी सांडते. शक्यतो आपलं पाणी आत सांडून आमच्या पाण्यावर मटण शिजवून घ्यायचं. आता मी खोबरा वाटून घेणार आहे. चांगला बाजून घेतलाय हराव. खोबरा चांगला वाटून घेतला बारीक. आता मिरच्या वाटते. चांगलं बारीक आता खोबरा मिरची आणि थोडीशी कोथमीर दोन पाकळ्या लसणा जेव्हा ते त्यात भाजलेल्या त्या वाटून घेतल्या. आमच्या पाण्यावर शिजलं मटण बघून आता खाली उतरून घेणार आहे. पहिले अंदाज तेल टाकते. आता पहिले पण टाकलेले आता वाटलेला जे आपला हिरवा माल आहे ते टाकला त्याच्या. आता हे मटण त्याच्यात टाकून घेते. आता थोडीशी कोथमीर टाकून जरा हलवून घेते.
तर आता मटण खरडा तयारच झालाय. खाली उतरून घेणार आहे आता मी. रसा पण बनवलाय. तर बाणाने आज मस्त बाकी मटण खरडा बनवलाय. तर आता बसायचे जेवायला. तर घेतले कोथिंबीर पण टाकून आणि इकडं रस्सा पण बनायने जरा बनवलाय. असं आहे हो रस्सा बाजरीच्या भाकरी संग मस्त बाकी लागतो. त्यामुळं मग भाकर आपल्याला कुस करून खावा लागते. तर आजचा मटण खरडा अगदी चुलीवर बनवलेला मस्त बाकी. भाकर झाले ना? तर कस आहे जरा दोन चुली असल्या नंतर बरं पडते. मामा पोर पण भुकेली ते. चला जेवाय. तर आता बसायचे मस्त बाकी जेवा. तर दिवसभर मी होतो मेंढराकडच. आता आल्याच्या नंतर दादाने आणलं होतं मटण. तर बा नाही म्हणले आज आपण मस्त बाकी मटण खरडा बनवू. हिरवी मिरची घालून अगदी मस्त बाकी झालंय. अगदी चुलीवर बनवलेला अगदी खायला भारी असतो. बिराजी म्हणून बसलाय. आज काय दिवसभर काम केलं? मग काय थांबायचं बीड ओढलं होय. जरा पाऊस पण येतोय थोडा थोडा टिपकतोय पाऊस. कस आहे काम करायचं कोण कोण खायचं धन कोणी असं असतं आमचं होय सुर. अशी माणसं हसायला बोलायला लावायला लागतील. हसल्यावर चांगलं असतं ना म्हणतात होय बिराजी. शिरलाय कस काय ताजी नंबर सागर. ए सागा सागा खरं झोपेला आला होता पण त्याला म्हणलं झोपून गडीवर. अगदी आता एक नंबरच मटण खरडा झाला आहे.